नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. ठाणे तालुक्यातील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगरविकास विभागामार्फत प्राथमिक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळे ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्य सरकारने 25 वर्षापूर्वी नवी मुंबई पालिकेमध्ये समाविष्ट केलेली मुंबई पुणे महामार्गावरील 14 गावे नंतर ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे 15 वर्षापूर्वी वगळण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला होता. पण त्याच ग्रामस्थांच्या आग्रहाखातर अखेर ती 14 गावे नवी मुंबई पालिकेत अधिकृतरित्या समावेश करण्यात आली. तसा अध्यादेश नगरविकास विभागाने काढला आहे. ठाणे जिल्हा परिषदेमध्ये आलेल्या या गावांचा मागील 15 वर्षात योग्य तो विकास न झाल्याने ग्रामस्थांनी ही गावे नवी मुंबई पालिकेत पुन्हा समाविष्ट करण्यात यावीत असे साकडे तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले होते. या ग्रामस्थांची मागणी मुख्यमंत्र्यांनी अध्यादेशाद्वारे पूर्ण केली आहे. गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर मंगळवारी पहिल्या संकष्टी चतुर्थीला पेण तालुक्यात ठिकठिकाणी सार्वजनिक आणि घरगुती साखरचौथ गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पेणमध्ये मोठ्या उत्साहात साखरचौथ गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मिरवणुकीने साखरचौथ गणपतीचे आगमन होऊन विधीपूर्वक श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असून सर्वत्र मंगलमय असे पवित्र वातावरण निर्माण झाले आहे. पेण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 58 सार्वजनिक आणि 82 घरगुती साखरचौथ गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र भव्य मंडपे उभारण्यात आली असून विद्युत रोषणाईसह मनमोहक अशी सजावट करण्यात आली आहे. गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची सर्वत्र रीघ लागल्याचे पाहावयास मिळत आहे. सदर गणेशोत्सव शांततेने तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन पेणचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी केले आहे. रायगड जिल्हा परिषदेचा कारभार हायटेक होत असून जिल्हा परिषदेने डिजिटल कर प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे ग्रामपंचायतींना घरपट्टी तसेच पाणीपट्टी वसूल करणे तसेच त्यांची नोंद ठेवणे सुलभ झाले आहे. ही प्रणाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत विभागाच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामीण भागात घरपट्टी तसेच पाणीपट्टी वसुली करण्यात येते. या कर वसुलीत सुसूत्रता यावी, त्याची एकत्रित नोंद राहावी, तसेच करदात्यांना ऑनलाईन पद्धतीने घरपट्टी तसेच पाणीपट्टीचा भरणा करता यावा या उद्देशाने डिजिटल कर प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे ग्रामपंचायतींना एक क्लिकवर संपूर्ण करदात्यांची माहिती उपलब्ध होणार आहे. ही प्रणाली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आली असून ग्रामपंचायत निहाय करदात्यांची माहिती भरण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचे अधीक्षक सचिन इंगळी यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यात ड्रोनद्वारे झालेल्या गावठाण भूमापन सर्वेचा सनद वाटप कार्यक्रमास तालुक्यातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व गावाचे गावठाण सर्वेक्षण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याअंतर्गत घेण्यात आला. त्यानुसार भूमी अभिलेख विभागाच्या पुढाकाराने महसूल विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खालापूर तालुक्यातील एकूण 153 गावे आणि वाड्यांपैकी गावठाण भूमापन न झालेले 103 गावांचे अत्याधुनिक ड्रोनद्वारे भारतीय सर्वेक्षण विभागामार्फत अत्यंत अचूक पद्धतीने मोजणी करण्यात आली. अलिबाग शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. अलिबाग शहरातील पूर्वीच्या अरुंद रस्त्याचे आता बऱ्यापैकी रुंदीकरण झाले आहे. त्याबरोबरच वाहनांची संख्या देखील वाढली आहे. दुचाकी, चारचाकी वाहने आणि अवजड वाहने देखील रुंद अरुंद रस्त्यावरून धावत असतात. ब्राह्मणआळी येथील दत्त मंदिरांच्या समोर वळणावर कायमच वाहतूक कोंडी होते. हे वळण घातक असून समोरून येणारे वाहन दिसत नाही. अनेक वेळा चालक बेशिस्तपणे वाहने उभी करून जातात. परिणामी समोरून आणि मागून येणाऱ्या अन्य वाहनांना अडथळा होतो. यामुळे मंगळवारी या वळणावर एका कारला टेम्पो घासून गेला. मोठा अपघात घडला नाही, पण केवळ वळणावर उभ्या असलेल्या अन्य वाहनांमुळे ही घटना घडली. विशेष म्हणजे येथे वारंवार अशा घटना घडत असतात, त्यामुळे या वळणावर गतिरोधक असावा किंवा बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
मुरुड तालुक्यातील बोरली आणि कोरलई गावातील काही जनावरांच्या अंगावर गाठी आल्या असून लंपी स्किन आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे अशा प्रकारची लक्षणे असलेली जनावरे आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करून घ्यावेत असे आवाहन मुरुड तहसीलदार आणि पशुसंवर्धन विभागाने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांना पत्राद्वारे केले आहे. बोरली आणि कोरलई गावामधील लंपी सदृश लक्षणे आढळल्याने पशुसंवर्धन विभागामार्फत तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. हा रोग पसरू नये आणि पाळीव जनावरांचा या रोगापासून बचाव व्हावा यासाठी तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने सज्ज करण्यात आले आहेत. दरम्यान पशुवैद्यकीय विभागाकडून जनावरे ज्या गोठ्यात बांधली जात आहेत तिथे औषधांची फवारणी करण्याचे काम जोरात सुरू आहे. गणेशोत्सवानंतर लगेच आलेल्या अंगारक योग निमित्ताने अष्टविनायक क्षेत्र महड येथे वरदविनायकाच्या दर्शनासाठी मंगळवारी भक्तांनी गर्दी केली होती. पहाटे महाआरती झाल्यापासून लागलेल्या भाविकांच्या रांगा रात्री उशिरापर्यंत दर्शन घेत होत्या. अंगारकी चतुर्थीनिमित्त महड मंदिर सभा मंडपात विविध फुले वापरून साकारलेली आकर्षक रांगोळी आणि फुलांची आरास मन प्रसन्न होईल अशी सजावट करण्यात आली होती. बाप्पांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून श्री क्षेत्र महड देवस्थान व्यवस्थापन कमिटीच्या कार्यवाह मोहिनी वैद्य आणि वरिष्ठ सदस्य केदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन कमिटीमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. देशातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये घट झाल्याचे माहितीच्या अधिकाऱ्यातून समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती मागवली होती. आकडेवारीनुसार मनमोहन सिंग सरकारच्या काळात 2004 ते 2013 दरम्यान 9321 दहशतवादी कारवाया झाल्या तर मोदी सरकारच्या काळात म्हणजे 2014 ते 2022 दरम्यान 2132 दहशतवादी कारवाया झाल्या असून 1538 दहशतवादी मारले गेले आहेत. तसेच काँग्रेसच्या काळात 1028 दहशतवाद्यांना अटक झाली असून मोदी सरकारच्या काळात 1432 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीमध्ये घडलेल्या एका घटनेत महाराष्ट्र हादरला आहे. रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांची जाळून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून स्वप्नाली सावंत यांच्या पतीचा यात समावेश आहे. सुकांत उर्फ भाई सावंत असे या आरोपीचे नाव असून तो शिवसेना नेता आहे. त्याने पत्नी स्वप्नालीला गणेश चतुर्थीच्या दिवशी पेट्रोल टाकून जिवंत जाळले. यानंतर राख समुद्रात टाकली. पोलिसांनी सुकांत बरोबर असल्याचे दोन साथीदार छोटा सावंत आणि पप्या गवनांग यांना अटक केली आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी खून पुरावे नष्ट करणे आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. स्वप्नाली सावंत 1 सप्टेंबरपासून मिरयाग इथल्या घरातून बेपत्त्या होत्या. विशेष म्हणजे स्वप्नाली सावंत यांचा पती सुकांत सावंत याने शहर पोलीस ठाण्यात त्या हरवल्याची तक्रार दाखल केली होती. रत्नागिरी पोलिसांनी कसून तपास करत हत्येचा उलगडा केला. सतत पडणाऱ्या पावसामुळे उरणजवळील करंजा येथील एका घराची भिंत कोसळून 3 जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. जखमींना नवी मुंबईतील डीवाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चांडजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या करंजामधील सातघर येथे ग्रामस्थ गाढ झोपेत असताना महेंद्र पाटील यांच्या घराची भिंत पडली. या दुर्घटनेत संगीता पाटील, कुणाल पाटील आणि दीपेश पाटील हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी दिलीप तुरे, तलाठी तेजस चौरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहे. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि सीकेटी महाविद्यालयाच्या वतीने 9वी राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नाट्य चळवळ वृद्धिंगत व्हावी तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा अविरतपणे पुढे चालत राहावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. या स्पर्धेची अंतिम फेरी 3 व 4 डिसेंबर रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत रंगणार आहे.
कर्जत तालुक्यातील वडवली प्राथमिक शाळेतील दिव्यांग विद्यार्थी सार्थक सावंत याला नवी मुंबईतील श्री साई ट्रस्ट या सेवाभावी संस्थेने व्हीलचेअर भेट दिली आहे. त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप खुले यांनी शिफारस केली होती. श्री साई ट्रस्टकडून गेली 10 वर्षे कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे कार्य सुरू आहे. सार्थक सावंत या विद्यार्थ्यांबद्दल माणगावतर्फे बरेडी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप खुले यांनी श्री साई ट्रस्टकडे प्रस्ताव ठेवला आणि ट्रस्टकडून वडवली शाळेत व्हीलचेअर वाटप कार्यक्रम करण्यात आला. यावेळी ट्रस्टच्या नवी मुंबईच्या संचालिका राधिका घुले, वडवली शाळेचे मुख्याध्यापक पाचपुते यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. राज्यातील शिंदे फडणवीस सरकार पुढील महिन्यात जनतेला अनोखी भेट देणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येण्याची चिन्ह आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना एकमेकांना जोडणारा महाकाय प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग. या महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नागपूरमध्ये येणार आहेत. त्यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होईल. नागपूर मुंबई प्रवास सहजरित्या आणि कमी वेळेत व्हावा या उद्देशाने 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाची घोषणा विधानसभेत केली होती. राज्याच्या 10 जिल्ह्यातून हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे.